ये भाई क्यों? ये बहुत थैंक यू है। हाय मायरा, कैसी है इसका? बढ़िया है ना मायरा? सो फाइनली आम्ही घरी आहे आता आणि बॅक टू रुटीन। सो मायराचा ब्रेकफास्ट झालाय, डॅडीचं पण ब्रेकफास्ट झालाय मायराच्या, आणि आता मायराचे डॅडी झाले ऑफिसला आणि आम्ही घरामध्ये करणार आहे धमाल। बॅक टू रुटीन। काय करणार आहे? ओहो, मायरा मोठी झाली। पण मोठी झाली ना, काम करते आता ना, हो गे नाही। मायराने आज ठरवलंय की ती आज मम्माला सगळ्या कामात हेल्प करणार आहे ना मायरा। हळू हळू मायराने सुरगाण्यात भरपूर मज्जा केली आहे, तिथे अजिबात अभ्यास नाही केला मायराने। पण इट्स ओके, कधीतरी चालतो की नाही मम्मा। येस, पी फॉर पिंगवीन। चला आता पीला कलर करा। कुठला पण तुला पाहिजे तो? ओके, आधी ड्रेस कर इथे आणि बोलायचं पण करताना। चला, सो आम्ही आता थोडासा अभ्यास करतो आणि मग तुम्हाला परत भेटतो ना मॅडम। पटापट चला मग जेवायचं आहे अजून आपल्याला। तर मायरा झोपली आहे आत्ताच आणि आत्ता वाजले 4 आणि आई पण आल्यात आत्ताच आणि मायराच्या डॅडींचा कॉल पण आलेला की ते पण येत आहेत, तर ते आणि मी डॉक्टरकडे जाऊन येतो आहे आणि मायरा झोपली आहे। तिकडे जाऊन आलो की मग तुम्हाला परत भेटतो, तोपर्यंत मायरा पण उठलेली असणार, तर पटकन आम्ही जातो आणि पटकन येतो आता। सो गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी, कसे आहात तुम्ही सगळे? आणि इट इज बॅक टू रुटीन, परत काम चालू झालेलं आहे आणि आम्ही आज संध्याकाळी डॉक्टरकडे गेलो होतो। मी श्वेताला बोललो होतो डॉक्टर आणले, तर फॉलोअप झालेला आहे, एव्हरीथिंग इज फिट अँड फाईन आणि शी इज इट रेडी टू ईट नॉनव्हेज ऑल्सो, व्हेरी इम्पॉर्टंट। ती खूप क्रेव करत होती नॉनव्हेज साठी, ऑलमोस्ट आता 1.5 महिना झालाय नॉनव्हेज नाही खाल्लंय। सो डॉक्टर नजरला नॉनव्हेज चालेल का? तर येस, आणि व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे आज आमच्या बिल्डिंगमध्ये फिश ट्रक येत नाही, जाऊन मासे घेतो आम्ही। आणि सो उद्याचा मेनू आहे फिश, येस आई गेली खाली आणायला, सुरमई आणायला सांगितलं मी, बोलूया आता आपण। आणि आज मॅडम आणि आज आमच्या छोट्या मॅडम करणारे रील्स, येस तिला मूड आले आज। आज तिकडे कसे तिला खेळायला होते मस्त, मग ती आरामच झाली, म्हणून आम्ही पण काय तिला हे सांगितलं नाही। आणि त्यांची तयारी चालू आहे, तयारी त्यांच्याकडे काय मशीन आहे का? सर ह्याच्यावर त्यांनी कापून दिली, एवढी मोठी आहे अशी आणि अशी जाड आहे, एवढी जाड आहे। हा एकाचे दोन केलेत, ही बघ ना अशी अशी एक आहे, ही बघ ही एक झाली।
मायराची मज्जा. ही साडी घालणार आहे का? ही साडी कधी घातली होती मायरा माहिती आहे का तुला? हा शिवजयंतीची काढली होती फोटोशूटला. आणि कधी घातली होती? हळदी कुंकू. हळदी कुंकू. हळदी कुंकूचा ब्लॉग एकदम सुपर हिट ब्लॉग होता. कोण त्याची लिंक मी इथे आय बटन मध्ये टाकेल. एकदम सुपर हिट ब्लॉग होता. आणि अजून एक, तुमच्याकडे जर काही ज्वेलरी असेल तर अशी पॅक करून ठेवली ना तर खूप चांगली राहते. बरेच वर्ष राहते. छोटे छोटे सगळे मायराच आहे. ओके नाही छोटे छोटे नाही सगळे. हा कोणी आणला माहितीये का तुला मायरा? यशस्वी मामी ने. हा घालूया आपण आज. सगळे मायराचे छोटे 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 छोटे. मायरामुळे एवढी ज्वेलरी झाली आहे. नाहीतर मी कधी अशी हे ज्वेलरी वापरतच नव्हते आधी. आता एक कपाट करायचं आपल्याला. अजून एक ज्वेलरीला जागाच नाहीये. चाललंय इकडे एक कपाट करत चाललंय या साईडला. बघू आता तरी अर्धे मी इकडे तिकडे बाकी आईच्या छोटे ना म्हणून छोटे. घालणार आहे की काय घालणार? धोती नऊवारी. करून तर बघूया. चल इकडे ये रियू कुठे गेला गे? रियू नाही आहे का? रियू रियू ने मायरा येते. आरुष नाही, आरुष पण नाहीये. समीक्षा बोलतात मग. झाली का तुमची नऊवारी नेसून? छान आली का नऊवारी तुझी मायरा? मायराचा एक व्हिडिओ आहे तो इंस्टाग्राम वर. नऊवारी साडी आहे. नऊवारी आठवत का? बाकी आहे.
दिला ना तुझे मामी ने बैंगल। थैंक यू मामी। ता पार्टी उभी रह मायरा। ओहो ओहो चेंज इकडे इकडे तिकडे कॅमेरा इकडे ओहो चेंज ओहो एवढा एवढा आणि हेअर मेकअप पण आहे का मेकअप तिला काय एवढी गरज नाही मी घरी मेकअप नाही का ते हे काय म्हणतात हेअरस्टाईल 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 हो बघ केवढे मोठे झाले बघितलं केवढी मोठी केस आई मायराची बसा तिकडे बसा हा बस मम्मा कडून मेकअप मिळतो ना म्हणून मम्माला एकदम हे बाई ग हे वा थँक यू होती ना आमच्या लग्नाला सो फायनली साडी नेसून झालेली आहे नऊवारी काय साडी आहे काही नऊवारी ना काहीतरी आहे असं काही नाही आम्ही नाही सो इकडे चालू आहे रील्स बीटीएस एकदम छान करते का तू आज ओ सो गावाची पूर्ण कसरती एकाच दिवसामध्ये भरून काढणार आहे होते का हा आहे बघा डान्स करायचा डान्स करायचा मस्त 1 2 3
रील्स बीटीएस झालं आहे आणि आता झालं आहे जेवायचा टाइम. मेनू काय आहे मायरा आज आपल्याकडे? पावभाजी. येस, आज आहे पावभाजी. मुंबई स्टाईल पावभाजी आहे आज आपल्याकडे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही जे काही कमेंट्स करत होता आम्हाला बरेचदा. झोप आली तुला? व्हेरी इम्पॉर्टंट, आम्हाला तुम्ही जी कमेंट्स करत होता की होम टूर कधी येणार. 2 मिनिटं, बस 1 मिनिट. हां, इकडे होम टूर कधी येणार, होम टूर कधी येणार. तर येस, होम टूर येणार आहे दिस कमिंग संडे दुपारी 1:30 वाजता, 30 मे. सो दिस डेट हॅज बीन डिसाइडेड. दुपारी 1:30 येणार आहे तो व्लॉग होम टूरचा. आणि त्याआधी एक व्लॉग येणार आहे फ्रायडेला दुपारी 1:30 वाजता. तो व्लॉग कुठला असणार आहे तो तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही गेस करा, खूप स्पेशल आहे तो, खूप स्पेशल व्लॉग आहे तोही आम्हाला सांगा. आणि सो येस, हे होतं आजचं धमाल मस्ती मायराची. आणि आपल्याला जे डीएम आले काल परवाच्या ब्लॉग, हा येस येस, आम्ही जे काही क्वेरीज तुम्ही सांगितल्या होत्या, आम्ही लास्टला पूर्ण सांगितलं होतं की तुम्हाला काही क्वेरी असतील रिगार्डिंग इन्शुरन्स मध्ये काही क्लेम संदर्भामध्ये तर तुम्ही आम्हाला डीएम करा. तर येस, आम्हाला बरेचसे डीएम झाले आहेत ऑन माय इंस्टाग्राम अकाउंट. आम्ही त्या क्वेरीज रिझॉल्व करतो आहे सगळ्या. आणि हाऊ इट वर्क्स आउट टू बी आम्ही तुम्हाला सांगूच कसं काय, बट खूप चांगला आम्हाला मेसेजेस येत आहेत आणि वी आर मेकिंग आर बेस्ट टू रीच दॅट पीपल आणि त्यांचे क्वेरीज सॉल्व करायचा प्रयत्न करू. तर येस, हे होतं. तुम्हाला पण काय अजून प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारा आम्हाला. नक्की नक्की विचारा. मी माझा इंस्टाग्राम आय डी इथे फ्लॅश करेल, तुम्ही येस डेफिनेटली आम्हाला डीएम करू शकता. आणि तर हे सगळं होतं धमाल मस्ती आणि माझी पावभाजी. येस, पावभाजी आहे. हे मायराचं पार्ट आहे. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.